मामला अरेस्ट कर हमारा तुम्हारे को सोचेगा मामला अरेस्ट कर सोचे एकानी हाथ पर कर दोगानी हाथ पर कर आज बड़े सोकर माहिती तो ही सगळी मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विशेषतः मला मनापासून साथ देणारी होती आणि त्या सगळ्या मालिकेमध्ये शिवाजीराव पंडित एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती होती आणि मला आनंद आहे की आपण सगळेजण आज त्यांच्या सन्मानासाठी आज या ठिकाणी इथं एकत्रित आलो आज असे अतिशय आनंदानं आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलोत आणि त्याचं कारण गेले 50 वर्ष वीज जिल्ह्याच्या सामान्य लोकांची सेवा करण्याचं काम ज्यांनी निष्फळपणे केलं अशा शिवाजीराव पंडित यांचा 85वा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतो. मला आनंद आहे या कार्यक्रमाच्यासाठी देशाचे रेल्वे खात्याचे मंत्री रावसाहेब दानवे पाटील या ठिकाणी आहेत. एकेकाळी जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून ज्यांनी काम केलं आणि आज सातारा जिल्ह्यातून देशाच्या लोकसभेमध्ये सहकारी म्हणून आमच्याबरोबर असतात ते खासदार श्रीनिवास पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे नेते या ठिकाणी उपस्थित असलेले जयंत पाटील, धनंजय मुंढे, राजेश सोफे, प्रकाश सोळंके, सुरेश धस या ठिकाणी उपस्थित असलेले राहुल पाटील, सचिन चव्हाण, संजीव क्षीरसागर, बाळासाहेब आजरे, विक्रम काळे, माजी आमदार राजन पाटील, विलासराव खरात, जयंतराव जाधव, जाहीरराव दरेकर, विहूराव धोंडे, सिद्धार्थ देशमुख, कैलास पाटील, राजेंद्र जगताप ही सगळी मंडळी एकेकाळी ज्यांनी माझं काम केलं माझ्याबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सहकारी म्हणून राहिले आणि आज या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहोत. त्या काळात या जिल्ह्यातल्या जनतेने आम्हाला लोकांना प्रचंड पाठिंबा दिला. 1980 सालची निवडणूक मला आठवते की एखाद दुसरी जागा सोडली तर या जिल्ह्यात सगळ्या जागा लोकांनी निवडून दिल्या आणि एक जबरदस्त ताकद आम्हाला लोकांना दिली. अनेक लोक त्याच्यामध्ये होते आणि मला आनंद आहे त्याच्या बहुसंख्य लोकांना आज शिवाजीराव पंडितांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला या ठिकाणी भेटता आलं. दोनच व्यक्ती मला तीन या ठिकाणी दिसत नाहीत की ज्यांनी आमच्याबरोबर काम केलं ते राज्याचे महसूल मंत्री त्यावेळी सुंदरराव सोळंके, गोविंदराव दक आणि तिसरे बाबूराव अरासकर हवारा. तुम्हाला कोणाला आठवतंय का बाबूराव अरासकर आठवतंय? एकानी हात वर केला, दोघांनी हात वर केला, आज बऱ्याच लोकांना माहिती आहे. ती सगळी मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विशेषतः मला मनापासून साथ देणारी होती आणि त्या सगळ्या मालिकेमध्ये शिवाजीराव पंडित एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती होती आणि मला आनंद आहे की आपण सगळेजण आज त्यांच्या सन्मानासाठी आज या ठिकाणी इथं एकत्रित आलो.
सेवाग्रामची सुरुवात ही अगदी खालपासून झाली. पंचायत समिती असेल, नंतरच्या काळामध्ये सयाजीराव पंडित नावाचे ग्रस्त हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, नंतर खासदार झाले. आणि सयाजीरावच्या नंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद याची जबाबदारी शिवाजीरावच्या खांद्यावर टाकली. आणि त्या सगळ्या काळामध्ये या जिल्ह्याच्या खेड्याफाड्याच्या लोकांची सेवा ही शिवाजीरावने अतिशय कष्टाने केली. मला आठवत आहे की एक वर्ष मोठा दुष्काळ होता आणि त्या काळामध्ये दुष्काळ म्हणल्याच्यानंतर पहिलं नाव निघायचं वीज जिल्ह्याचं. आणि त्या सगळ्या दुष्काळामध्ये संकटग्रस्त लोकांना वाचवण्याच्यासाठी सवन जिल्ह्याची यंत्रणा ही या कामासाठी लावून लोकांना मदत करण्याचं ऐतिहासिक काम हे शिवरावांनी केलं. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून याची आठवण मला स्वतःला आहे. ते आमदार म्हणून विधानसभेत गेले, त्या ठिकाणी काम केलं. नंतरच्या काळामध्ये जिल्ह्याचा चेहरा बदलायचा असेल तर फाळणीची गरज होती आणि जायकवाडीचं फाळणी या तालुक्यात आणण्याच्यासाठी त्यांनी कष्ट केले. राज्य सरकारच्याकडं अनेकदा विनंत्या केल्या आणि शेवटी ज्या जनतेने आपल्याला शक्ती दिली त्याला सन्मानानं जगण्याच्यासाठी ते फाणी कालव्याच्या मार्फत या गेवराई तालुक्यामध्ये आणण्याचं महत्त्वाचं काम हे शिवरावांनीच्या काळात केलं. हा जो कारखाना उभा राहिला, जय भावानी कारखाना, हा ऊस नसता तर कारखाना कसा उभा राहणार? आणि म्हणून कारखानाही उभा केला, ऊसाची व्यवस्था केली. आणि मला आनंद आहे की यंदाच्या वर्षी पाऊस पाणी चांगलं आहे. वीज जिल्ह्यामध्ये यंदाच्या वर्षी ऊसाची लागवडही मला जास्त दिसते आणि त्यामुळे त्या ऊसाची विल्हेवाट लावावी लागेल. आज त्या दृष्टीनं जे काही कारखाने या ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये संकटातून बाहेर येऊन पुन्हा एकदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संसाराला आधार देण्याचं काम आज जय भावानी सहकारी साखर कारखाना देतोय आणि याचे संस्थापक, याचे जन्मदाते हे शिवाजीराव पंडित आहेत, याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे. अजून हे कारखानदारी काढली, त्याच्यात काही नवीन करता येईल का विचार करतात? वीज करता येईल का? इथेनॉल करता येईल का? जेणेकरून शेतकऱ्याला 2 पैसे अधिक कसे देता येतील याच्यामध्ये त्यांनी लक्ष दिलं. शिवाजीरावांचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की ते आमदार होते, ते सहकारी संस्थेत महत्त्वाची कामगिरी करणारे सहकारातले जाणकार होते. पण हे सगळं करत असताना नवी फिरी ही जीवनामध्ये यशस्वी यायची असेल तर शिक्षणाचं दालन या ठिकाणी उभं केलं पाहिजे हा विचार त्यांनी केला. आणि शैक्षणिक संस्था उत्तम रीतीनं उभं करून एक नव्या फिरीला पुढे जाण्याच्या संबंधीची संधी शिवाजीरावांनी त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केली. अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या कामातून ते मोकळे झाले. मी एक दिवशी त्यांना विचारलं, तुमचा वेळ कसा जातो? ते सांगितलं की सकाळी उठतो, मोसंबीच्या बागेला चक्कर टाकतो, सीताफळची स्थिती काय ते बघतो, केसर आंब्याची लागवड केली त्याची अवस्था काय ते बघतो. आणि माझं स्वतःचं म्हण ते शिवाजीचं उत्तम पीक फायद्याच्या नंतर मला समाधान मिळतं आणि माझ्या आयुष्याच्या उत्तरच्या काळामध्ये त्या कार्याशी इमान राखण्याचं काम मी आज करतो. नवीन पद्धतीनं शेती करतो, नव्या फिरीला एक प्रकारची प्रेरणा मिळेल अशा प्रकारची कामगिरी करतो याचा उल्लेख त्यांनी माझ्याकडे केला. आणि त्यामुळं मला स्वतःला आनंद एका गोष्टीचा आहे की काही लोक फदावर असतात आणि फद गेल्याच्या नंतर
त्यांचं सर्वस्व गेल्यासारखं वाटतं. फळ एकदा गेलं म्हणण्याच्यानंतर काही लोकांच्या चेहऱ्यावर काहीतरी घरात वरवाई झाले अशा प्रकारचा चेहरा असतो, पण शिवाजीराव त्यातले नाही. फळ शोधलं आणि निर्णय घेतला की आता फळाच्या मागे जायचं नाही, आता उत्तम शेती करायची, आणि उत्तम शेतीचा मार्ग या भागातल्या नव्या पिढीच्या शेतकऱ्यांना एक आदर्श म्हणून त्यांच्या पुढे ठेवायचा, आणि हे धोरण त्यांनी स्वीकारलं आणि आज त्याच्यामध्ये त्यांना आनंद होतो आहे. मला स्वतःला समाधान आहे की त्यांच्या घरामध्ये तिन्ही पुत्र सेवाभावी होती, स्वच्छ कारभार, निर्व्यसनी या सगळ्या गोष्टींनी आहेत, आणि या जिल्ह्याच्या या तालुक्यातल्या जनतेची सेवा करण्याच्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करण्याच्यासाठी तिन्ही चेहऱ्यांचे आज आपण कष्ट घेतानाची स्थिती पाहतो. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ज्यांनी आयुष्याची 40-50 वर्ष तुमच्यासाठी दिली, आयुष्याची 40 वर्ष तुमच्यासाठी संस्था उभ्या केल्या, तुमच्या संसाराला हातभार लावण्याचं काम केलं, आणि स्वच्छ चारित्र हे वैशिष्ट्य ठेवून समाजामध्ये काम केलं, त्याची खुशी फिरी ही सुद्धा जिल्ह्याच्या दृष्टीनं कशी उपयुक्त फिरेल, आणि जिल्ह्याच्या जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी या फिरीला कसा सहभाग देता येईल, त्यांना शक्ती कशी देता येईल, हे काम तुम्हाला लोकांना करायचं आहे. तुमच्या लोकांचं वैशिष्ट्य आहे, एखादी गोष्ट ठरवली की तुम्ही कधी थांबत नाही. मला आठवत आहे की एकदा एका निवेदिकेमध्ये कम्युनिस्ट पार्टीनी इथं नाना फाटलांना उमेदवारी दिली, आणि नाना फाटील स्वतःचे स्वातंत्र्याचं चळवळीत मोठं काम केलं, या जिल्ह्याचा संबंध नव्हता, पण त्यांची उमेदवारी इथं दिली, आणि त्यांनी एकच काम हातामध्ये घेतलं की 20 जिल्ह्यातल्या दुष्काळी तालुक्यातल्या दुष्काळी जनतेचं कर्ज कसं माफ करता येईल, आणि म्हणून त्यांनी एकच कार्यक्रम तो घेतला, आणि या जिल्ह्यातल्या जनतेनं प्रचंड मताने त्यांना देशाच्या लोकसभेमध्ये पाठवलं. आणि इथं काम करणारे तुमच्यातले दोन फेऱ्या कष्ट करणारे असा हा सगळा पंडित परिवार आहे, त्या परिवाराचं योगदान हा तुम्ही लक्षात ठेवा, त्यांना संधी द्या. आम्हा लोकांची साथ ही त्यांना राहील, आम्हा लोकांची पूर्ण मदत सदिच्छा त्यांच्या नव्या पिढीच्या मागं पूर्ण ताकदीनं राहतील हाच विश्वास आज शिवाजीरावांना आणि तुम्हा सगळ्यांना मी या ठिकाणी देतो. शिवाजीरावांना अंतःकरणापासून शुभेच्छा देतो, त्यांची प्रकृती उत्तम आहे, इथून पुढेही राहील, आणि एक प्रकारचं नव्या पिढीला मार्गदर्शन करण्याचं काम ते अखंड करतील, त्यासाठी परमेश्वर त्यांना उत्तम आरोग्य द्यावं अशा प्रकारची प्रार्थना करतो. आणि माझे दोन शब्द समजतो.